सखा सह्याद्री ट्रेकर्स यांच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी लिंगाना आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम मुखद्दरचे लेखक स्वप्नील कोलते पाटील यांना श्रद्धांजली म्हणून सखा सह्याद्री ट्रेकर्सने आयोजित केली होती. लिंगाना हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. मानगड, सोनगड, महेंद्रगड, लिंगाना, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटावर पहारे देतात. कावया, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मड्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटावरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नायेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस 16 मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा आणि रायगड यांच्या दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक 2969 फूट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. बाकी फक्त काही हौद आणि धान्य कोठाराच्या खुणा येथे शिल्लक आहेत. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाक सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अति अवघड असा घाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिड्या यावी काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद केल्या जात. दिनांक 14 फेब्रुवारी 2021 सका सह्याद्री आयोजित लिंगाना आरोहण मोहीम राबविण्यात आली होती. ही मोहीम मुकंदरचे लेखक स्वप्नील कोलते पाटील यांना श्रद्धांजली म्हणून सका सह्याद्री ट्रॅकर्सने आयोजित केली होती. या मोहिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नेर्लेगावचे डॉक्टर दत्तात्रय रोकडे यांनी दुसऱ्यांदा लिंगाना यशस्वी सर केला. तर सागर बोडके राहणार नाशिक हा एक अंध व्यक्ती प्रथम लिंगाना आरोहण करणारा व्यक्ती ठरला आहे. याच्या आधी सागर बोडकेंनी कळसुबाई शिखर 26 वेळा सर केले आहे आणि बरेच किल्लेही सर केले आहेत. या मोहिमेसाठी 19 लोक सहभागी झाले होते. त्यामध्ये एक महिला पण होती व एक 12 वर्षीय लहान मुलगा पण होता. या दोघांनीही लिंगाना सुळका सर केला आहे. सागर काशीद हा लिंगाना सर करणारा पाटण तालुक्यातील प्रथम युवक ठरला. मोहिमेसाठी आरोहण करणारी सका सह्याद्री ट्रॅकरचे डॉक्टर दत्तात्रय रोकडे, अमोल सुतार, शंकर बेलोसे, रुपेश बेलोसे, पॉइंट बेकर, ॲडव्हेंचरचे जॉकी चेतन, अजय आणि सर्व टीमने हे काम पाहिले होते. नमस्कार. जय शिवराय. जय शंभूराजे. 14 फेब्रुवारी 2021 आजच्या तारखेला आम्ही सका सह्याद्री ट्रेकर्स आणि आमचे टेक्निकल्स पार्टनर पॉइंट बेकर ॲडव्हेंचर यांच्यासोबत आज आम्ही लिंगाना सर केला. 17 जण लोक आमची टीमची होते आणि कोरला आमचे 4 मेंबर होते. आमच्या कोरला शंकर बेलोसे, परत अमोल सुतार खाली गेले आता, मी स्वतः डॉक्टर दत्ता रोकडे आणि रुपेश बेलोसे असे आम्ही 4 जण होतो आज कोरला. आणि बाकीची पॉइंट बेकरचे 4 मेंबर होते, असे आम्ही 8 जण होतो कोरला. आणि आज आमच्याबरोबर खास वैशिष्ट्य म्हणजे आमचे नाशिकचे सध्या रहिवासी दादरला असतात सागर बोडके, हे यांना 75% दिसत नाही, 25% दिसतं असे अंध असून त्यांनी लिंगाना सर करणारे माझ्या मते भारतात पहिल्यांदा लिंगाना सर करणारे अंध व्यक्ती म्हणले तर आज सागर बोडकेंचं नाव येतं. आणि आम्हाला म्हणा अभिमान वाटतो की आम्ही त्यांना घेऊन आलो आमच्या सका सह्याद्री ग्रुपमार्फत आणि पॉइंट ब्रेकर ॲडव्हेंचरच्या टेक्निकल सपोर्टमुळे. तर सागर, तुला काय वाटतं आज, जरा 2 शब्द बोल तू. सर, खूप छान वाटतं. लिंगाना आरोहण हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतंय. ते मी ब्लाइंड असतानाही माझं देखील होतं. आज सका सह्याद्री ग्रुपच्या सपोर्टमुळे आणि पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या टेक्निक सपोर्टमुळे आज मी लिंगाना मोहीम 14 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या सबमिट केली. मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. यापुढेही असेच इव्हेंट आपण सोबत करतो.